महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या म्हशा यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी यात्रेकरूंनी बऱ्यापैकी गर्दी केली होती. शंकराचे जागृत देवस्थान म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. आठवडाभर चालणारी ही यात्रा दरवर्षी लाखो शिवभक्तांसाठी पर्वणी ठरते. तमाशाचे फळ, विविध मनोरंजनाचे खेळ, दुकानांनी यात्रा फुलून गेली आहे. यात्रेत जनावरांच्या खरेदी विक्रीतून दरवर्षी या यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. विविध रंगाच्या टोपल्या, सुपे यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेते. मुरबाड कर्जत महामार्गावर मुरबाड पासून 12 किमी आणि कर्जत पासून 42 किमी अंतरावर म्हसा हे छोटेसे गाव असते तरी या गावाला शंकराचे जागृत देवस्थान म्हणून अनन्य साधारण महत्व आहे. या गावात खांबातून शिवलिंग मिळाल्याने या जागृत देवस्थानाला खांबलिंगेश्वर नाव पडले आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला ही यात्रा सुरू होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिरात तळी फोडण्याचा म्हणजेच नारळ फोडण्याचा कार्यक्रम असतो, तर दुसऱ्या दिवशी गळ लावण्याची प्रथा आहे. या प्रथेत भाविक पाठीला लोखंडी गळ टोचून आपला नवस फेडतात. तसेच कोंबड्या बकऱ्यांचा बळी देऊन सुद्धा काही भाविक नवस फेडतात. विविध प्रकारच्या घोंगड्या, चादरी, ब्लँकेट यांची मोठी बाजारपेठ या यात्रेत असून मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून दरवर्षी होते. त्याचप्रमाणे येथील खाऊ गल्ली ही प्रसिद्ध आहे. हातोली, जांभूळ ही विशेष लोकप्रिय आहे. यात्रा काळात चोऱ्या, पाकिटमारी, भांडणे असे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मुरबाड पोलीस ठाण्यात अंतर्गत 300 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. तर संपूर्ण यात्रेत ग्रामपंचायतीने सुमारे 10 CCTV कॅमेरे बसवले आहेत. भक्तांच्या सोयीसाठी मुरबाड बस आगाराने विशेष बस व्यवस्था करून जादा बस सोडल्या आहेत. यात्रेकरूंची सोयीसाठी महसूल, आरोग्य, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासन, खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि विविध सामाजिक संस्था मेहनत घेत आहेत. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोर्गे यांनी.